आजची मासेमारी थोडी विशेष आहे, कारण आज वाढ बघा फडफडतो बघ, असला ताकद भयंकर आहे, भयंकर ताकद आहे. बघूया आज किंगफिशर मासेमारीला काय मिळतंय. एरिया करतो. कुठला वॉटरफॉल असेल गेस करा. तर कोकर कोकर कोकरी आहे ती. एक कोकरीकडे माशाकडे नजर, एकीकडे लाटेकडे नजर. किंगफिशर. आणि थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झालाय, तो बसलो इथे. सागर गेलाय परत गाडी घेऊन. बघूया येईल लवकर. तोपर्यंत समुद्र बघा. तेवढं तर पाणी वर येत नाहीये, ते एक चांगलं आहे नशीब. उदाहरण आलं नाही येत का जायची. सागरने सांगितलेलं ना त्या तारखेला येणार, 100% येणार. सागरशेड आले. काय झालेला? पावसात राहते ना गाडी. हा हा हा. चेन पुरी पुरी झाली. निघून गेलं. ऑइल मारलं. ऑइल चेन गार्ड. बाकी गाड्या नसतो तसं नाही आला ना. स्पोर्ट बाईक आहे ना. ओके. स्पोर्ट बाईक ना गार्ड येत नाही. चेन गार्ड येत नाही त्यांना. हा चेन गार्ड नसतो. चला जाऊया पटापट. रस्ते सुकून गेले पूर्ण. पक्षी पण बाहेर पडले. बरं वाटलं, बरं वाटलं. रिलॅक्स वाटला. तिथे आडोसा घेऊन थांबतात तिथे. मस्त झाले ना हिरवगार सगळीकडे. वातावरण मस्त. मुश्किल मुश्किल आहे सगळं. अंड्या पक्षी. किंगफिशर. आता कोळी लोकांचा पक्षी येतो. हा हा हा. ओके. तो अँगलर आहे एक प्रकारे. तो पण माशाचे वरून ना बघतो. भरपूर लागून बघतो. भरपूर लागून चालतो. त्याला किंग बोललेला आहे. हा हा. किंगफिशर. आणि आमच्या सध्या तरी माझ्या समोर येतो मच्छीमारी तर राजा दर्या सागर. ओके. चला पक्षांतर्गे आम्ही पण बाहेर पडलो आणि आज धमाल येणार आहे मासेमारीला. सागराला बाईक खूप हळू घेऊन आला, पहिल्यांदा बघितलं. तो म्हणतो ना पक्षी आता जस्ट बाहेर पडलेत आणि ते येऊन गाडीवर आपटतात, त्याची केअर करतो तो. आणि आता जस्ट थोड्या वेळापूर्वी ना दोन पक्षी आदळणार होते. वाचवलं वाचवलं. चला आणि गजबादेव मंदिराकडे पोहोचलो. सागरशेठ आपला मुहूर्त करतात. तो पण काकाने तिकडे मुहूर्त केला. यात्रा तुला सागरशेठचा मुहूर्त बघूया. लाटा बघा, लाटा धडकत आहेत. बघूया एक बघूया. मोठी लाट येईल जातो. शेवाळ्याने मस्त एकदम शोपीस तयार केलाय. लाकडाच आहे पूर्ण. शेवाळ झालेला आहे. भारी वाटतंय. ही कुठली वाट? सागरशेठची नवीन वाट आहे. आमची दरवर्षी पावसाळ्यातली वाट आहे. पावसाळी वाट. सो फर्स्ट टाइम पावसाळी वाटेने. आजची मासेमारी थोडी विशेष आहे, कारण आज वाट बदलली आहे. काहीतरी नवीनपणा दाखवला. एकदम किंगफिशर मासेमारी. गजबाजीच्या वरून बघतो तो फील वेगळा येतो आणि हा फील वेगळा येतोय. किती वाटते थोडीशी. आणि सागरशेट पोचले. चला जाऊया पटपट. सागर काय करतोय? ओके. चला आता आपलं वस्तीस्थान आहे ना वरच्या बाजूला आलंय.
त्या दगडावर बसतो तिकडे, नाहीतर मग ह्या दगडावर बरंच थांबूया. इकडे मूर्त झाला रिकामी. चालत समुद्र येतो देतो कधी कधी नाही देत. समाधानी समाधान महत्वाचं आहे. चालो सागर गेलाय कुठे जाऊया खाली उतरूया. झेंडे फेकले तिकडे अडकली अडकली शेंडी अडकली मासे घेऊन आला. जोडप आला जोडप किंगफिशरची नजर आहे ती म्हणून धावत गेला तो. पडियार येले पडियार आहे दोन्ही. ओके आणि हे तर आमचं काय म्हणतात त्याला हा कोळाकडे आलो आणि पडियारे नाही मिळाले तर मग विषयच नाही. पडियारे घे पडियारे दोनच होते मला वाटत निघून गेले ते पूर्ण टोळी होती त्यांची. आणि आता आलोय ते आम्ही वॉटरफॉलला. कुठला वॉटरफॉल असेल गेस करा जरा. थंड आणि गोड पाणी पिऊ शकतो मस्तच आहे बघा वॉटरफॉल. तो आम्ही तिथेच आहोत छोटासा वॉटरफॉल आहे. चला आता वॉटरफॉल बाजूला होत्या आपल्याला मासे पकडायचे. तिकडे बघा तिकडे एक दोन तीन चार पाच सहा सहा जण तरी दिसतात काठी घेऊन गरवतात. हा मजा करा मजा करा. आज काय ते खडकी पॉपलेट काय काय पकडतात ते खडकी पॉपलेट काळुंद्री काळुंद्री मासा पकडतात. पोझिशन मिळत नाहीये व्यवस्थित. त्यात आता पाऊस येईल म्हणून साखर काही करतोय. चला या हमकास मासे हमकास मासे या वर ये. काय ते गेस करतो मी आठवतो मी आठवतो कोकर कोकर कोकरी आहे ती. एक कोकरी एक मुद्रा आणि एक पडियारा. नाही कोकर नाही. काय सांगतो अरे ते हे शेतकी शेतकी. ओके शेतकी मासा शेतकी मासा एक पडियारा मुद्रा बरोबर आहे. एक उत्तर माझं चुकलेलं आहे. हे रेग्युलर मिळणारे मासे आहेत ना. ओके पडियारा आणि मुत्री हा 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 कधीतरी मिळते. हा कधीतरी फिरायला आलेला. ओके किनाऱ्याला आलेला मासा बघा तर दाखव जरा. ओके चकचकीत चकचकीत एकदम चकचकीत लाईटच्या मोठी मागेल. हा चला युद्ध करू नका भांडू नका तुम्ही. हा आम्ही जातो पुढे भांडू नका शांत बसा.
माशाकडे नजर, एकीकडे लाटेकडे नजर, काय आहे? एकीकडे माशाकडे नजर, एकीकडे लाटेकडे नजर. किंगफिशर, किंगफिशर आले. आता तरी सांगतो बरोबर, गेस करतो. घर आहेत, घर पिळवस. ओके, पिळवस आले. पिळवस एक गेला मध्ये, पिळवस दुसरा आहे, छोटा आहे. अडकलाय बघ ना, जाम अडकला ना. बाहेर पडायचा प्रयत्न करत होता तो, पळत होता मला पळत होता. त्याच्या साईज ला अडकला बरोबर. बस वरच्या साईडनी वेगळाच दिसतो बघ ना, त्या निवटी बिवटी सारखा वाटतो. खवळ्या निघाली त्याची. हा हा, फडफडतोय बघ. असला ताकद भयंकर आहे, भयंकर ताकद आहे. लिमिटेड आहे वाटत, झटपट झटपट. लिमिटेड एडिशन, संधी साधून केलेली मासेमारी. पाऊस नंतर येणार आहे, त्याच्या आधी पळायचंय. सागर सांगतो लांब राहा, मोठी लाट येते. मोठी लाट बघ, असली आधी पळा. वाचलो वाचलो. लाटांचा काय समजत नाहीये, अचानक मोठा मोठा लाट येत आहे. भरतीचा टायमिंग आहे ना, सावध राहिला. पाऊस पण आलाय. उजळात आली इकडे, मोठी लाट आली. आपली शेंडी संत पडे वेगळी, काही गेली नाही. तिकडे वाहत चालली आहे. सागर सावकाश, काय झालं? काय तरी गडबड आहे. काहीतरी झालं रे, हल्ली शेंडी. काय झालं? शेंडी उडत नाही लिहिली त्याबद्दल, काहीतरी गडबड होती. चला असो, परत एकदा. अशी रिस्क असते, रिस्क. लाट एवढी जरा पडते ना, माणसाला मागे फेकून देईल. सागरची नजर तीक्ष्ण असते बरोबर, त्याचं मागे पण लक्ष असतं, पुढे पण लक्ष असतं, चारी बाजूला लक्ष ठेवून असतो. स्लिप होतात काय खडकामध्ये, शेवाळ धरलाय. गुळगुळ
तिथे असल्याचं त्याला जाणवलं म्हणून धावत खाली उतरला. आता सागर थोडी सिरीज घेऊन खाली उतरला. दगडावर कसं सेफ वाटत काय मिळालं? हा स्कूल बॅग दरवर्षी नवीन घेता ना मुलांना, आणि मग टाकून दिले की किनाऱ्याला येतात. एक काळ होता स्कूल बॅग हा विषय ना, एकदा घेतली की ती पाचवीला घेतली ना की कमीत कमी आठवी नववी पर्यंत चालवायची, आणि ती दहावी पण निघेल अशी कंडिशन असायची. शिवून शिवून वापरायचं. आता दरवर्षी नवीन लागतं, एका वर्षात दोन पण होतात काहींचे. चला आता अँगलिंग करायचं आहे. अँगलर किंग फिशर सारखा सागर, ते फिशिंग नाही ना करता तू, ते दगड लावून फेकतात ते. हा ऑलरेडी तो हाच प्रकार आहे ना, हे उलट इझी झालं त्याच्या. हा आईस लावायला लागतं, आणि ह्याला जर आईस लावला आपण तर माशाचा करू शकतो, ह्याला पण गेट कटिंग करू शकतो. करू शकतो ना. तरी सारखं पुढचं सिस्टम लावायचं माझ्या आहे बॅग मध्ये. हा हा सिस्टम लावायचं, आईस लावायचं. ओके उडवायचं. हे सगळ्यात बेस्ट आहे, ते दगड घेऊन फिरत करण्यापेक्षा ना हे सगळ्यात बेस्ट. हा आणि नंतर मासा लागला मोठा तर ओढायला पण सोपं आहे. हा ओके. हा ते टाकून बऱ्याच वेळ त्याचं थांबून राहायला लागतं. ओके एरिया करतो तिथेच राहणार. बरीच लांब केली ना. लांब फेकायचं, जवळ फेकायचं काय सेटिंग काय असते त्याची? काय नाही आपल्या थ्रोवर आहे. ओके काय झालं गुंतली गाठ पडली. आणि आज आहे ना खरोखर किंग फिशर मासेमारी म्हणता येईल, कारण किंग फिशर पण वरच्या साईडला असतो कुठेतरी. ओके आणि वरून तो पाण्याकडच्या दिशेने जातो. ओके लेवलनी नसतो. हा तर बघूया आज किंग फिशर मासेमारीला काय मिळतंय. लाट बघ लाट बघ, त्या रॅम्पला कसली उसळली बघ. आता तो जवळपास ना माझ्या मते 4 फूट झालाय. ओके मी लास्ट एका व्हिडिओ दाखवला तर 1 फूट होता, आता 4 फूट झालाय. म्हणजे साधारण ना एका लहान मुलाच्या उंची एवढा झालाय पुरा. सागर ते घाई चालले, घाई पावसासाठी घाई चालले, पाऊस कधी येणार. आपण आल्यावर आपण डेअरिंग मध आहे, अरे भीती नाही वाटत. वातावरण मस्त आहे, जायची इच्छा नाही पण आता जायलाच लागणार, जायची वेळ झाली. सागर शेठ काय प्रॉब्लेम काय? ओके येस काय नाही. हा हा त्यानुसार बरे मिळाले.